उमाकडून वचन घेत संध्याने श्वास सोडला. संध्या गेल्याची बातमी खोत घरात पोहोचली. संध्याचे अंत्यविधी गावाला होणार हे रघुनाथने सांगताच घरात चर्चा झाली. ज्याने लाली दुखावलीचा तिने उमाला सुनावलं, पण रघुनाथच्या पाठिंब्याने संध्याचे अंत्यसंस्कार गावात करण्याची परवानगी मिळाली. रघुनाथच्या निर्णयासोबत दायचीची अट उमाने ऐकली. बहिणीला दिलेलं वचन कसं पार पाडणार उमा? कुटुंबाचं प्रेमच माहित नाही ग. तुझ्या तुझ्या कुटुंबात घेऊन जा. आपली माणसं कशी असतात ते दाखव. आजपर्यंत माझ्यासाठी सगळं केलं ते सारं काही तिच्यासाठी करशील. बाळा, हे तुझ्या आईचं कुकट. आपल्याकडे दिवा विझवत नाहीत. व्हॉटएव्हर मॉम, जसा देश वैसा भेस. आणि हा भारत थोडीच आहे. हो का? मग भारतात गेल्यावर तिथल्या सारखं वागशील ना. कम ऑन मॉम, मी कसला तिकडे जाऊ. मॉम, फायनली तू मला इंडियात तुझ्या गावात यायला भाग पाडलंस, पण त्यासाठी तुला जायची काय गरज होती? मंजू, लालीताई, सगळी तयारी झाली आहे मग? नाही म्हणजे ती लोक कधी पण येतील आता म्हणून. हो, करतोय. ठीक. मी काय म्हणते लालीताई, कार्य झाल्यावर त्यांना पिठी भात द्यायला लागेल ना आपल्याला. नो नो, भात नाही खात. अगो, पाव खातात. पाव बाई ग, म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याचं पण बघावं लागेल. येस येस, बघूकच लागता. ओ, यू वॉट नॉट कम? चाय थंडिंग ना. मी घेतलं असत ना. थंडिंग नाही मी घेतलं. लालीताई, अहो मला तर काही कळतच नाहीये कसं करायचं सगळं. त्या दाईची काही बोलत नाहीये, काही सांगत नाहीये. अगो नो काळजी. आय हा ना, आय हा. लाली, एकाच वेळेला दोन दोन भाषांवर अन्याय नको करू ग. बरोबर नाही वाटत ना. काय म्हणजू? हसूक हसूक येता तुमका? काय तुमका काय वाटला? माका काय येत नाही, माका सगळा येता. ए बाबा, माहितीये तू खूप शिकली आहे, शाळेत गेली आहेस, माहितीये माका. आहो तसं नाही लालीताई, म्हणजे मला कळत नाही तुम्ही असं का बोलताय. का म्हणजे? तिथल्या लोकांबरोबर कसा बोलायचा? लाली, इथलीच माणसं तिकडे गेली आहेत, त्यांना येतच असणार. तू नको उगाच कष्ट घेऊस. तुमका नाक खूप सुकच हवं काय? नाक नाही नाही, मी आपलं जनरल. गप्रवा, मला तर उमाताईंची अवस्था बघवणारच नाही. इतक्या वर्षांनी उमाताई आपल्या बहिणीला भेटायला गेल्या आणि हे असं होऊन बसलं. बहिणीक भेटूची इच्छा असणार संध्याची. त्यांची मुलगी पण लहान असेल ना, आपल्या निशी एवढी. तिचं कसं होईल आता? काय होऊचा? संध्याचं घो चांगलं कमवता
अगो सांभाळेल ते का, 2-3 वर्षात लग्न लावून देईल आणि मोकळा होईल. असं काही होत नाही तिकडे. हा डायरेक्ट लग्न वगैरे होतच नाहीत. पोरग आणि पोरगी आधी एकत्र राहतात, त्यांचं एकमेकांशी पटतय की नाही ते बघतात. जो पटलं तर लग्न करतात आणि जर नाही पटलं नाहीतर काय तसाच. मग काय ते हे बाय ऐकावं त्यानं भलच. हो तिथल्या लोकांका काय संस्कार बिस्कार असत का नाय. हेच त्यांचे संस्कार. मी काय म्हणते, ही माणसं आपल्याकडे फक्त 2 दिवस राहायला येतात तर एवढं टेन्शन आलंय. कायमचीच राहायला आली असती तर. हो मंजू काय ना होत. ओय काय चाललं, घरात काय कामा नाही येत, कसले गजाली मारतात. नाही तसं नाही द्यायचे ते म्हणजे. अगं ती गजाली मारत नाही हा, उमा वहिनी आणि इतर लोक येणार असत ना, तर त्यासाठी कोणी कोणी काय काय करूचा ना. ता जरा आम्ही ता सगळा बंद करा, त्याची काही एक गरज नाही. बघतास काय माझ्याकडे, मी काय बोलते तर कळणार नाही तुमका. ज्या पोरीन आपल्या बापाची किंमत ठेवल्या नाही, संस्कार विसरला, ज्या पोरीचं नाव सुद्धा या घरात घेतलेला चालायचा नाही, त्या संध्याक मी या घरात येऊ देव. पण दादान त्या दादा खोताची चावस असे मी भागीरथी खोत आणि अण्णांकडून घेतलेला शब्द मी पडूक देऊचय नाही. गुरुजी म्हणाले अंत्यदर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवा, विधीसाठी आपण नदीकडे जाऊ. काय झालं तुझ्या समोर कोण काय बोलूचा नाही, पण आज तू या दायचे बोलू भाग पाडलंस रघुनाथा. रघुनाथ खोत त्याची तत्व पाळता, कर्तव्य जपता, अण्णांका दिलेलो उमाक सुखी ठेवण्याचा शब्दही त्यानं पाळल्या उमाक तिकडे धाडून. पण बाकीच्यांनी घेतलेल्या शब्दाचा काय रे. मी घेतलो तो उमाच्या बापसाकडून शब्द की संध्याचं संबंध या घराशी येऊचो नाही म्हणून, त्याचा काय झाला. मान्य संध्याची इच्छा होती उमाक ती पूर्ण करून त्याचा कर्तव्य पार पाडूचा हा सगळा मान्य. पण अण्णांका दिलेला शब्द मी पडू देऊचय नाही. त्या संध्याचा मडा खोतांच्या दारात येता कामा नये. ठीक आहे, अंत्यदर्शन आणि अंत्यविधीची सगळ्याची व्यवस्था नदीकाठी. अरे शिनू तुला अभ्यासासाठी दापोलीला जायचं ना, बस आहे तुझी आता. चल 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 निघ निघ लवकर निघ. हो बाबा पण हे सुद्धा महत्वाचं आहे ना दादा मामा. मी आधी सगळी व्यवस्था करतो, गुरुजींना कळवतो आणि मग निघतो. मनासारखा संध्याचा वाईट होऊक होया असा मला कधीच वाटला नाही. पण त्याची सावली या घरावर पडता कामा नये इतक्याच. काळजी करू नकोस. येतो. सगळ्या डॉक्युमेंट. हो पण मी सगळ्यावरती हो आता नाही शक्य. मी ती डॅड व्हॉट हॅपन्ड. हा ठीक आहे येतो. थोडं गाडी साईड मिळाल ना. उभी काही डॉक्युमेंट्स वर सह्या करायच्या राहिल्यात, सो आय विल हॅव टू गो. अहो पण पाहुण्यांनो संध्याला नदीवर नेईपर्यंत मी पोचतो तिकडे.
पण मी एकटी कशी जाऊ? मी तिथे कोणालाही ओळखत नाही डॅड, मला काही माहित नाही. तू यायला हवंस ना बरोबर. मी बेटा डॉक्युमेंट वर सह्या करायला लागतील ना, फॉर्मॅलिटी येते. प्लीज, आणि मावशी आहे ना बरोबर. संध्यान स्वतःच म्हणणं खरं केला, पण नशिबात काय पडला? माझो दादा उगाच म्हणत नाही, आपली संस्कृती जपूक हवी, नाहीतर मग परिणाम असे होतात. गेला होता ना पळून फॉरेनात, काय मिळाला? नियतीने आणलं नाही सर, आणि तर आपण असा. उमाताईंना खूप दुःख झालं असणार, ते आल्या की मग पुढे जाऊ आपण. हो मंजू, इथपर्यंत इलव ना ताज खूप असे. हा जास्त उडू नकोस. काय गो लाली, हा संध्याचं कुटुंब पण हाय येणार ना? मी तर असं ऐकलंय ती लोक पण हयच येऊन राहतात. त्या पोरीचा बापूस हा ना, तो बघेल खय राहूचा ता. दादा फक्त माणूस की म्हणून हे विधी करूक तयार झालेला हा, ता पण उमासाठी. दादा काय ते का हयसर राहू द्यायचा नाय, आणि ता पण हयसर राहायचा नाय. झाला? हा बराबर. गाडी कुठून आली? इलेच. हीच आहे वाटत संध्याची मुलगी असे. ओवी, काय तू कुठे होतीस? तू काही फोन नाही, मेसेज नाही, चार दिवस गायब होतीस. एवढं काय त्यात? आणि सांगितलं होतं ना एलेना सोबत असेल. खरंच अचानक ठरलं म्हणून आम्ही प्रोसेसला गेलो. अगं पण काही कळवायची पद्धत असते की नाही ओवी? इथे चार दिवस माझं काय झालं असेल याचा काही विचार केला नाहीस ना तू? तुला काय होणार आहे, तू माझी सुपर मॉम आहेस. ओके हो का? जेव्हा या सुपर मॉमची गरज भासेल ना तुला आणि मी नसेन तेव्हा तुला कळेल माझी किंमत. ए मॉम काही बोलते असा तू? चल बाय. ओवी ओवी बघ हा, खरंच मला काहीतरी होईल आणि मी नसेन तुझ्या सोबत, मग नंतर रडत बसू नकोस. बघ हा, मी नसेन तुझ्या सोबत. या ओवी
तुझी बहीण. संध्या मावशीची लेख. तू मिठी मारलेला त्याला आवडला नाही वाटत. छाया अगं, मी काही दिवस माझ्या आईपासून लांब राहिले तर मला एवढा त्रास झाला. ती तिच्या आईला कधीच भेटणार नाहीये. तिला किती त्रास होईल. सगळ्यांनी शेवटचं दर्शन घ्या. दुखत नाही ना? खरं सांगू, लय दुखतात. पण दुसरं कोणी बांधलं तर ना, तू तर औषधीसारखं प्रेमाने वेणी बांधते. मायने केसातून हात फिरवते. सध्या 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 को डोळे उघड कर. सध्या वर्षानंतर भेट झाली तर आपली मग असं कित्याक केलं? कित्याक सोडून गेलं का तुझ्या उभाता एक सध्या? सध्या तुझ्या माहेर पण करत राहून गेला गो. सध्या तर माहेर पण करत राहून गेला गो. गप्पू सध्या 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 डोळे उघडून बघत रे. तुका तुका येऊच होत ना कोकणात. तुका तुझ्या गावी परत येऊच होत ना. डोळे उघडून बघ सध्या. तू येणस तुझ्या गावी परत. तुझ्या मातीत परत येणस तू सध्या. नको ग जाऊ नका जोडून. इथल्या इथल्या समुद्राच्या गाजेसारखा आवाज अगो तुझा. इथल्या समुद्राच्या गाजेसारखा असतस. नारळ भोमेच्या बागेत वाऱ्यासारखं फिरायचं. करवंदा तोडून गेला ना खाटा रुतला की उमत आहे म्हणून हात मारायचा. या सध्या सगळं आठवत ग बाका. सध्या 20 वर्षात छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या खरंच्या राहून गेल्या ग. आपल्यातल्या दुराव्यामुळे सगळाच राहून गेला. सध्या ग बोल ना. संध्या उठ नको. संध्या दादानु वेळ टळून चालली. हा राहू काळ सुरू होता. मग विधी करता येणार नाही. योग्य वेळ नाही. हा ठीक आहे, करून घ्या विधी. मी डॅडला कॉल कर. दादांनो तुम्ही सांगा काय करायचं ते. वेळ फार कमी. हा कोण करणार विधी? हो गुरुजी, स्वतः दादा खोद हायसर असताना दुसऱ्या कोणाची गरजच काय? वय तर अहो, नशीबच त्यांचा ज्यांका दादांच्या हातून अग्नी दिलो जायत. नाही नाही, याच्याशी दादाचं काय पण संबंध आहे? दादा हायसर आलेला हा माणूस ती म्हणत अग्नीचं काय बोलू नका. हा आगे पण लाली तर मग काय सांगू नको तू. लाली दादा गावातली एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी यो विधी पूर्ण करेन. गावातलीच काय पण गावाबाहेरील कोणीही व्यक्ती असेल तर या प्रसंगी दादा खोत हेच करतील.
भेटवा अजून. दादा एवढं मोठ्या मनाचा माणूस खै बी सापडणार नाही. होय तर गावात एवढं प्रकरण झालेलं असताना पण दादा अग्निदोख पुढे दिलेत. नाही देऊ शकत तुम्ही माझ्या मॉमला अग्नी.